हाय, मी संगीता. संगीताज कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मशरूम मंचुरियनची रेसिपी दाखवणार आहे, पण तो ती माझा मुलगा करणार आहे. मशरूम चिरून घ्यायचे, सिमला मिरची उभी कापून घ्यायची, तेल घ्यायचं, मैदा आहे, लसूण पावडर, पांढरे तीळ, कढीपत्ता, जिरे, कांदा, मॅगी मसाला, मिरपूड, लसूण आणि मीठ एवढं साहित्य आहे. तर कणकेमध्ये मॅगी मसाला थोडा घालून घ्यायचा. लसूण पावडर घालायची. मीठ घालायचं चवीनुसार. मिरपूड घालायची. चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये मशरूम गळून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं. चांगलं ते मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तो मैदा व्यवस्थित चिकटतो. म्हणजे तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचं. ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत चांगले तळून घ्यायचं. तळून घेतलेले मशरूम घ्यायचे, सिमला मिरची, कांदा, लसूण, सोया सॉस, मैद्यामध्ये पाणी घालून त्याचं बॅटर तयार करून घ्यायचं आणि गार्लिक लसूणची पेस्ट घ्यायची. तेलामध्ये जिरं घालायचं. कढीपत्ता घालायचा. लसूण थोडी बारीक चिरून ती घालायची. चांगलं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये तीळ घालायचे पांढरे. थोडंसं परतून घ्यायचं ते. त्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा घालून सॉफ्ट होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं. त्याच्यामध्ये उभी कापलेली सिमला मिरची घालायची. ती चांगली फ्राय करून घ्यायची. मीठ घालायचं चवीनुसार. मिरपूड घालायची. जिंजर गार्लिक पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. उभी चिरलेली हिरवी मिरची थोडी घालायची आपल्या चवीनुसार, जसं तिखट कमी जास्त आहे त्याप्रमाणे. चांगलं फ्राय करून घ्यायचं. सोया सॉस घालायचा.
थोडं परतून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. थोडं विनेगर घालायचं. मैद्याचं बॅटर थोडं घालायचं. थोडं परतून घ्यायचं. एक कप पाणी घालायचं. परत चांगलं मिक्स करून घ्यायचं. जरासं जाड झालं मिश्रण की मग त्यात तळून घेतलेले मशरूम घालायचे. ते चांगलं कोट होईपर्यंत परतून घ्यायचं. बनवून थोडे पांढरे तीळ घालायचे. मशरूम मंचुरियन डिश तयार आहे. गरम गरम खायला घ्यायचं. मशरूम मंचुरियन तयार आहे. तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.